मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। उल्लासनगर पुलिस ने दो ऐसे लोगों को गिरफ्तार किया है जो अपने आप को पुलिस और पत्रकार बताकर अवैध वसूली करते थे, मगर इन दोनों का भंडा तब फूट गया जब सुनील राजकुमार की पान की दुकान पर ये दोनों पहुंचे और दुकानदार को डरा धमका कर गांजा बेचने की बात करने लगे कि तुम गांजा बेचते हो और हफ्ता दिया करो। जिसके बाद सुनील ने अपने दुकान मालिक प्रमोद को बुला लिया। खुद को पुलिस बताने वाले शख्स का नाम विनोद जगन्नाथ भोईर है, जबकि उसका एक दूसरा साथी जो पत्रकार बता रहा था। प्रमोद ने दोनों से आई कार्ड दिखाने को कहा, जिसके बाद ये दोनों वहां से फरार हो गए और पुलिस में शिकायत मिलने के बाद विनोद जगन्नाथ भोईर को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है, जबकि एक दूसरे आरोपी की पुलिस तलाश कर रही है। इन दोनों पर आईपीसी की धारा 170 323 34 के तहत मामला दर्ज किया गया है और आगे की कार्रवाई जारी है। प्रमोद थोरात यांचे खेमानी लासी बिल्डिंग या ठिकाणी पान शॉप आहे, त्या ठिकाणी दोन इसम तो त्या पोलीस व पत्रकार म्हणून त्या ठिकाणी गेले। त्यातील एकाने मी पोलीस असल्याचे सांगितले आणि एकाने पत्रकार असल्याचे सांगितले। ते दिनांक 18 डिसेंबर रोजी रात्री 8:30 सुमारास सदर पान शॉपवरती गेले। त्या ठिकाणी त्यांनी आम्ही पोलीस आणि पत्रकार आहोत असे सांगितले आणि त्या ठिकाणी त्यांनी हप्ता मागितला। तुम्ही या ठिकाणी गुटखा आणि गांजाची विक्री करत आहात असे सांगून तुम्ही जर आम्हाला हप्ता दिला नाही तर तुमच्यावर गुन्हा दाखल करू अशा प्रकारे त्यांनी सांगितले। त्या पान शॉपवरती काम करणारा सुनील यादव हा होता, त्याने त्याचे मालक प्रमोद थोरात यांना बोलावून घेतले। प्रमोद थोरात आल्यानंतरही त्यांना तशाच प्रकारे बोलून की आम्हाला हप्ता द्या असे सांगितले। त्यानंतर प्रमोद थोरात यांना त्यांचा संशय आल्याने त्यांनी त्यांना त्यांचे आयकार्ड मागितले। आयकार्ड मागितल्यानंतर ते त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता ते झटापट करून ते पळून गेले। त्यानंतर उल्हासनगर पोलीस स्टेशन येथे त्यांनी तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचा शोध घेतला असता त्यातील विनोद जगन्नाथ भुईर या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि या गुन्ह्यातील तोतया पत्रकार लव सहानी हा अद्याप फरार आहे, त्याचा तात्काळ शोध घेऊन त्यालाही अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे। सदर गुन्ह्यात विनोद भुईर यास अटक केल्यानंतर 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास PSI सचिन शिंदे हे करीत आहेत।